इथे वांग्याचे काप पण त्याने करून ठेवलेत, चिंचेचा कोळ, आलं लसूण मिरची पेस्ट. आता तो करतोय म्हणून इकडे पसारा आहे आणि खवय्ये सारखे एकदम स्पेशल कटलरी नाहीयेत. तो करतोय म्हणून सगळे करत असताना असा राहा असतो त्या प्रोग्राम मध्ये नसतो आणि तिकडे आता खाली राबायला 10-12 माणसं असतो तिकडे. कांदा मस्त बाहेर लागला, मंग वाटत आहे कांद्याचा, ब्राऊन होतोय एकदम, दिसतोय का? हो. त्याच्यात आलं लसूण मिरची पेस्ट, मिक्स करून घेऊया. खमंग वास येतोय तुपाची फोडणी असल्यामुळे आणि आलं मिरची लसूण पेस्ट. नाही घालायची सगळी, तशी नाही राहणार ती, जास्त तर जास्त जाऊ दे, ती शिरली की कमी होती. चिंचेचा कोळ, काजूचे तुकडे, मीठ घालून शिजवायला गरम मसाल्याची भरड टाकलेली आहे. पोळी पोळी म्हणजे कृती मध्ये दिली असेल ते होळी, युट्यूब वर बघायची आहे ती कृती, साहित्य आणि कृती. भिजवलेला तांदूळ साधारण 2 वाट्या आहेत 2 माणसांसाठी, साधारण त्याच्या दुप्पट पाणी गरम पाणी घालायचं. हे उकळतं पाणी घातलंय, जेवढा भात असेल त्याच्या, तांदूळ असेल त्याच्या दुप्पट.
मस्त आला एकदम भात. खमंग वास येतोय. आता खोबरं कोथिंबीर घालून गार्निश करायचं आणि तूप घालून सर्व करायचं. आम्ही सारे खवय्ये घालू की असा गरम गरम.